नमस्कार, मी प्रगती कुलकर्णी। माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आपल्या गॅलरीमधल्या झाडांना किंवा परसामध्ये लावलेल्या झाडांना कोणतं लिक्विड फर्टिलायझर द्यावं हा नेहमीच प्रश्न असतो। तर त्यातला एक आहे की कांद्याच्या सालींचं फर्टिलायझर, त्याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन देते। त्याचबरोबर आज आपण बनाना म्हणजे केळ्याच्या सालींपासून फर्टिलायझर बनवणार आहोत, लिक्विड फर्टिलायझर। ते आपल्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण केळीच्या सालांमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम असे तिन्ही गुणधर्म असतात, जे आपल्या फुलझाडांसाठी अतिशय उपयोगाचे असतात। तर चला तर बघूया आपण केळ्याच्या सालीपासून कसं फर्टिलायझर बनवायचं। केळ्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे कात्रीने कट करून घेऊया, बारीक बारीक तुकडे करून घेऊया। इकडे आपण केळ्याच्या सालींचे कट करून घेतलेले आहे आणि मी इकडे एक मग घेतलेला आहे। ह्या मगमध्ये मी आता ह्या सगळ्या साली टाकणार आहे। आणि ह्याच्यामध्ये साधारण अर्धा लिटर पाणी घालणार आहे आणि झाकण लावून 3 दिवस हे असंच ठेवून द्यायचं आहे। इकडे 3 दिवस आपण केळीच्या साली पाण्यात भिजवून ठेवलेलं होतं आणि 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपल्या इकडे केळीचं पाणी तयार झालेलं आहे। आता हे आपण केळीचं पाणी जे आहे ते गाळण्याने गाळून घेऊया। अशा पद्धतीने आणि ज्यावरती केळीच्या साली राहतील त्या आपण फेकून नाही द्यायच्या, त्या एकतर तुम्ही कंपोस्ट खतामध्ये घालू शकता किंवा मग उन्हामध्ये छान पद्धतीने वाळवू शकता। आणि त्या उन्हामध्ये वाळलेल्या सालींचा पण तुम्ही पावडर करून झाडांना घालू शकता। आणि इकडं आपलं हे पाणी तयार झालेलं आहे 3 दिवसानंतर केळीचं। केळीच्या साली राहिलेल्या आहेत त्याच्या अशा दाबून घ्यायच्यात म्हणजे त्यातलं जे पाणी आहे तेही खाली पडून जाईल। केळीमध्ये आणि केळीच्या सालीमध्ये खूप पोषक तत्वे असतात जी आपल्या झाडांना उपयोगाची आहे। अशा पद्धतीने इकडे आपल्या केळ्यांच्या सालीचं पाणी तयार आहे आणि ही आपण पाण्यात कट करून भिजवलेली जी केळीची साल होती ती आहे, ही आता आपण कंपोस्ट खतामध्ये टाकून देऊया। तर आता हे पाणी जे आहे तुम्ही एका बॉटलमध्ये तुम्ही साधारण 1-1.5 महिना छान पद्धतीने भरून ठेवू शकता, त्याला काहीही होत नाही। ह्या केळीच्या सालीचं पाणी आपण एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहोत आणि जसे लागेल तसं आपण त्याच्यामध्ये आपलं साधं पाणी ॲड करून मग आपल्या झाडांच्या मुळाशी आपण हे पाणी घालणार आहोत। केळ्याच्या सालीचं पाणी आहे हे आणि आपण आता झाडांना देणार आहोत। माझ्याकडे इकडे गुलाबाचं झाड आहे, त्याला मी पाणी घालते। हे केळ्याच्या सालीच्या पाण्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे आणि फॉस्फरस हे आपल्या झाडांना फुलं निर्मिती करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळं मी हे केळ्याच्या सालीचं पाणी घातलेलं आहे। अशाच पद्धतीने इकडे मोगऱ्याचंही झाड आहे, त्यालाही घालते। इकडे निशिगंध आहे, त्यालाही घालते। असं करून थोडं थोडं पाणी आपण घालायचं आहे। अपराजिताचं झाड आहे, त्याला आपण घालते थोडंसं। याच्यामुळे आपली फुलनिर्मिती होण्याचं प्रक्रिया जी आहे ती छान होईल। केळीच्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात पोषक घटक असल्याने झाडांची संपूर्ण वाढ होते,
झाडांना खूप फुले येतात, नवीन पालवी येते, तसेच मुळांची वाढ होते आणि झाड छान बहरून येते. तर ह्यापुढे केळीची साल फेकून न देता अशा पद्धतीने लिक्विड फर्टिलायझर केळीच्या सालीपासून बनवून तुम्ही तुमचं छान गार्डन फुलवू शकता, बहरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरच्या घरी अतिशय उपयुक्त असं फर्टिलायझर खत बनवू शकता. तुम्हाला तुमच्या गार्डनच्या बाबतीत काही समस्या असतील, क्वेरीज असतील, तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. तुम्हाला माझ्याकडून उत्तर नक्की मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.